नमस्कार मैत्रिणींनो, आता हे बघा, खूप छान आणि सोप्या पद्धतीने मसाला पापड कसा बनवायचा आहे ते बघूया। त्यासाठी आपण उडदाचे पापड घेतलेले आहेत। हे बघा, हे दोन पापड आपण घेतलेले आहे। आता याला काय करायचं, व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहे। आपण तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी, तेल घालून घ्यायचे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हा पापड जो आहे तो व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचा। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हे पापड तळून घेणार आहोत। तर पूर्ण व्यवस्थित हा पापड आपल्याला तळून घ्यायचा आहे, अगदी सोप्या पद्धतीने। हॉटेलसारखा आपल्याला घरच्या घरी मसाला पापड जो आहे तो आपण बनवणार आहोत। तर असाच दुसरा पापड पण आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत। हे बघा, गरम तेलामध्ये आपण व्यवस्थित हा तळून घेऊया। आता हे बघा, हे दोन्ही पापड आपण काय केलेले, तळून घेतलेले आहेत। तर यातलं पूर्णपणे व्यवस्थित तेल आपल्याला निथळून घ्यायचे आणि गॅस आपल्याला बंद करायचा। आता त्यासाठी आपण टोमॅटो चिरून घेतलेला आहे। टोमॅटो असे छोटे छोटे पीस आपण करून घेतले। इथे कोथिंबीर घालून, कोथिंबीर चिरून घेतली आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। हे जे कोथिंबीर कांदा जे आहे तो व्यवस्थित पूर्णपणे बारीक चिरायचा आहे। आता ह्यावर आपण पापड जो आहे तो थोडासा थंड झाल्यानंतर यावर आपल्याला काय करायचं, कांदा जो आहे आपण बारीक चिरलेला तो घालून घ्यायचा। कांदा घातल्यानंतर यावर आपल्याला टोमॅटोचे छोटे छोटे काप जे केलेले आहेत ते पण घालून घ्यायचे। आता व्यवस्थित आवडीनुसार आपल्याला याच्यावर याचा वापर करायचा आहे। आता यावर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। हे बघा, कोथिंबीर थोडीशी घालून घेतलेली आहे। आता याच्यावर आपल्याला काय करायचं, तिखट घालायचं। तर चवीनुसार आपण तिखट घालणार आहोत। आपल्या जशी आवड असेल त्या पद्धतीने आपण तिखट घालणार आहोत। त्यावर आपल्याला चाट मसाला घालून घ्यायचा आहे। चाट मसाला घातल्यानंतर इथे आपण यावर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ अगदी प्रमाणात घालायचं आहे, कारण पापडामध्ये ऑलरेडी मीठ असतं। हलक्याशा आपण जो मसाला हे वापरतो वरती, त्यासाठीच आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। आता यावर परत आपल्याला थोडासा कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा घातल्यानंतर आपल्याला यावर परत टोमॅटोचे काप जे आहे ते व्यवस्थित घालून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर जी आहे ती घालून घ्यायची। कोथिंबीर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही वापर करू शकता। आता यावर परत आपण जसं चाट मसाला परत घालून घ्यायचा, थोडंसं हलकंसं लाल तिखट परत घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। इथे तुम्ही काळं मीठ वापरलं तरी चालतं। तर इथे आपण ह्या सगळ्या गोष्टी यावर घातलेल्या आहे। त्यानंतर आपला बारीक जी शेव असते ती शेव याच्यावर घालून घ्यायची। तर हे बघा, सगळ्या सगळीकडे आपण हे व्यवस्थित घालून घेतलेलं आहे। आता छानसा आपला मसाला पापड जो आहे तो तयार झालेला आहे। यावर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता। जर तुम्हाला आवडत असेल मसाला पापडवर लिंबू पिळायचं तर हलकंसं लिंबू जरी पिळलं तरीही चालतं।